मुख्यमंत्री पदापर्यंत असेपर्यंत जी व्यक्ति आरोग्याचं कारण सांगून लोकांना भेटत नव्हते, कोणालाही पुढे पुढे जात नव्हते, काहीच होत नव्हतं, मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर एक सगळं व्यवस्थित झालं, विषय एवढाच होता। ज्या वेळेला लोक सांगायचे की आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय, त्यावेळेला तुम्ही भेटत नव्हतात लोकांना। हा विषय आरोग्याचा नाहीये, प्रकृतीचा नाहीये, त्याच्यामध्ये काय म्हणायचंय मला? आता बरोबर, आता काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला, सगळं व्यवस्थित। कोणाच्याही आरोग्याबद्दल सुधारणा व्हावीच, कोणी वाईट गोष्टीमध्ये खितपत पडू पडावं अशी कोणाचीच इच्छा नसते। ती गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढा की जे तुम्ही लोक आणि सगळ्या लोकांना भेटी ज्या सगळ्या गोष्टींच्या टाळत होता ते आता बरोबर सगळं सुरू झालं। आता म्हणजे मी आत्ताचं म्हणत नाहीये, मुख्यमंत्री पदावर गेल्या सगळं सुरू झालं लगेच, बरोबर ना? दौरे सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, मग तेव्हा का नाही भेटलं? त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या प्रकृतीचं कारण सांगितलं, कोविडचं कारण सांगितलं, माणसं भेटायला आली, कित्येक लोक मला येऊन भेटून गेले, बसवायचे 2-2 तास तिकडे वर्षावरती, आणि मग त्यांचे कोणते डॉक्टर यायचे आणि नाकात काहीतरी घालायचे त्यांच्या, आणि मग त्यांच्या टेस्ट बेस झाल्यानंतर मग दोघा जणांना कोणाला भेटणार। त्याच्या आता आमदार बाहेर पडले, या आमदारांपैकी एकाने सांगितलं की त्याचा मुलगा बरोबर होता, त्याला आत नाही घेतला, फक्त त्याला घेतलं। सो या गोष्टीचा अर्थच तुम्ही समजून घ्या, ही प्रकृतीची चेष्टा नव्हती, ही परिस्थितीची चेष्टा होती।